नमस्कार, नंदाज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. महाराष्ट्रातील घराघरात बनला जाणारा पदार्थ म्हणजे कांदा पोहे. तर आज आपण मोकळे सुटसुटीत कांदा पोहे कसे बनवायचे ते पाहणार आहोत. जर तुमचे कांदा पोहे मोकळे सुटसुटीत न होता भातासारखे चिकट होत असतील तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर चला, जराही वेळ न घालवता आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी पॅकेटमधील पोहे घेतलेले आहेत. अर्धा किलोचं पॅकेट आहे, त्यातील निम्मे पोहे घेणार आहे. तर इथे पोहे भिजवताना मात्र पाणी नितळण्यासाठी अशी चाळण घ्यायची आहे. मोठ्या वाटीमध्ये, कढईमध्ये किंवा पातेल्यामध्ये जर तुम्ही पोहे भिजवून धुवून घ्याल तर त्यामुळेच पोहे चिकट होतात, कारण पाणी त्यामध्ये मुरलं जातं आणि पाणी मुरल्याने पोहे चिकट होतात. अशा चाळणीमध्ये पोहे जर भिजवून किंवा धुवून घेतले तर पोहे अतिशय मोकळे सुटसुटीत होतात, कारण त्यामध्ये पाणी मुरलं जात नाही. इथे मी थोड्याशा मिरच्या तळून घेण्यासाठी त्याला मधून कट मारलेला आहे. पोह्यासोबत तळलेल्या मिरच्या खायला खूप छान लागतात, एक वेळेस करून खाऊन बघा. मिरच्या तळून झालेल्या आहेत, त्यावर थोडंसं मीठ टाकून ठेवायचं आहे. आता त्याच गरम तेलामध्ये थोडीशी मोहरी टाकायची आणि मोहरी छान तळतळली की त्यामध्ये हिरवी मिरची टाकायची. इथे मी हिरवी मिरची जरा मोठ्या साईजमध्ये कापून घेतलेली आहे, कारण ज्यांना नाही खायची ते काढून ठेवतील. मिरची चांगली भाजून झाली की त्यामध्ये कांदा टाकायचा आहे. इथे दोन मोठे कांदे बारीक कापून घेतलेले होते. वरून कढीपत्ता टाकायचा आहे. मी कढीपत्ता तेलात कधीच टाकत नाही, कारण तेलात टाकलं की तेल खूप जास्त उडतं. वरून एक चमचा मीठ टाकून कांदा चांगला गुलाबी कलर येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. इथे तुम्ही हिंगही टाकू शकता. माझ्याकडे संपलेला आहे म्हणून मी टाकलेलं नाही. कांदा मात्र करकर लागेल असा ठेवायचा नाही, चांगला मऊ होईपर्यंत भाजायचा आहे. इथे मी डाळे घेतलेले आहेत. डाळेही कांद्याबरोबर हलकेसे परतून घ्यायचे. सोलापुरी कांदे पोहे जर कोणी कधी खाल्ले असतील तर त्यांना माहिती असेल की सोलापुरी कांदा पोहेमध्ये, सुशाला पोहे ह्यामध्ये डाळे अवश्य टाकले जातात. आता इथे मी भाजलेल्या शेंगदाण्याचा जाडसर कूट करून घेतलेला आहे. पहा, ह्यामध्ये जाडसर म्हणजे थोडेसे अख्खे, थोडेसे अर्धे आणि थोडेसे बारीक असे शेंगदाणे आहेत. अशा पद्धतीने खलबत्त्यामध्ये किंवा मिक्सरला एक वेळेस हलकंसं फिरून घ्यायचं. आता हा सर्व मिक्स मसाला मंद गॅसवरती हलकंसं परतून घ्यायचं. जास्तही भाजत किंवा शिजवत बसायची गरज नाही. एक चमचा हळद टाकून परतून घ्यायचं आणि वरून भरपूर सारी कोथिंबीर टाकून तीही ह्या मसाल्यासोबत परतून घ्यायची. पोहे बनवताना जर तुमच्याकडे कोथिंबीर भरपूर असेल तर एक वेळेस टाकून बघा. पोहे खूप छान लागतात, अतिशय चविष्ट होतात. तर इथे आपला पोह्यांचा सर्व मसाला भाजून झालेला आहे. गॅस मात्र मंदच ठेवायचा आहे. तर इथे पोहे बघू शकता मोकळे सुटसुटी झालेले आहेत, अजिबात चिकट झालेले नाहीत. पहा, हातालाही चिटकत नाही. आता हे पोहे आपण ह्या मसाल्यामध्ये टाकून चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. पोहे मिक्स करताना मात्र गॅस मंदच ठेवायचा आहे. मोठा गॅस जर ठेवला पोहे मिक्स करेपर्यंत खालचा मसाला करपला जातो, म्हणून पोहे मिक्स करताना गॅस मंदच ठेवायचा आहे. आणि जास्त वेळही शिजवत बसायची नाही. जास्त वेळ शिजवल्याने पोह्यांचे तुकडे पडतात, म्हणून जास्त वेळ शिजवायचं नाही. मसाला पोह्यामध्ये चांगला मिक्स झाला की गॅस बंद करायचा. तर इथे बघू शकता कांदा पोहे आपले मस्त मोकळे सुटसुटीत झालेले आहेत आणि चवीलाही अतिशय अप्रतिम लागतात. माझ्या पद्धतीने, थोड्या वेगळ्या पद्धतीने हे कांदा पोहे एक वेळेस नक्की करून पहा आणि कमेंट करून सांगा कसे झालेत ते. जर माझे व्हिडिओ तुम्हाला असेच आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या. भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.